बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला भर चौकात ठेचला पाहिजे, पण संविधानानुसार कायद्याच्या विरुद्ध जाता येत नाही. रुपालीताई चाकणकर, गंगापूर प्रतिनिधी विशाल जोशी. काल रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकटगावकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर आमचे प्रतिनिधी विशाल जोशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांची मुलाखत घेतली. सध्या घडणाऱ्या महिलांवरील अत्याचार बलात्कार व विनयभंग अशा घटना मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात घडत आहेत. महिला या नात्याने त्या या अशा घटनेसाठी आपल्या स्तरातून काय करू शकतात, महिलावरील अत्याचार रोखण्यासाठी कसे त्यांच्या शासनाने धोरण व कायदा कडक करावा, त्याबद्दल त्यांनी साक्षर इंडियाला प्रतिक्रिया दिली. पाहूयात. मी विशाल जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे. आज आपण आलो आहोत मालगाव या गावी. या गावी रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं शाखेचं उद्घाटन होणार आहे. आता आपण रुपालीताई चाकणकर यांच्या सोबत आहोत, ते आपल्यासोबत बोलणार आहे. ताई, हल्ली महिलांवरती अत्याचार खूप वाढलेले आहे आणि तुम्ही एक महिला आहे, तर तुम्ही महिलांवरचे अत्याचार याच्यामध्ये सगळ्या समाजातल्या प्रत्येक घटकांनी एकत्र येऊन काम करणं फार गरजेचं आहे. एक सामाजिक भावना समाजामध्ये घडवणं फार गरजेचं, कारण की हे कायद्याचं राज्य आहे, पोलीस प्रशासन त्यांचं काम करतंय, पण जन्मदात्या बापाला कळत नाही आपण मुलीवर बलात्कार करतोय. म्हणजे माणसाची प्रवृत्ती इतकी घाणेरडी होत चालली आहे, माणसांचा हा जो कळप दिसतो ह्याच्यामध्ये दोन पायाची हिंद्र श्वापदे वाढले, यांचा नायनाट आपल्याला केला पाहिजे. आणि याच्यासाठी आम्ही तर प्रयत्न करतोय, राज्य सरकारने सुद्धा प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये निर्भया पथक आता स्थापन केलेले आहेत. दक्षता महिला कमिटीच्या माध्यमातून आम्ही काम करतो, आमची राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष काम करतोय. मग समाज म्हणून समाजाची भूमिका आपण सगळ्यांनी एकत्र येणं आणि ही प्रवृत्ती टेचून काढण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. कोणावरती आम्हाला दोष ठेवायचा नाही किंवा समोरच्यावरती बोट ठेवून आम्हाला त्याच्यावरती बसून याच्यामध्ये कोणाची जबाबदारी हे काही सांगण्यापेक्षा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जर काम केलं तर महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित राहतील. आपल्याकडे जरा असा कायदा जरा दिला एखाद्या बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला, त्याला जरा काही सजा जर द्यायची जर ठरली आणि तो कायदा आपल्याकडे जरा दिला तर आपण त्याला काय सजा द्या? सजा व्यक्तीला नाही तर प्रवृत्तीला करायची. आपल्याला कायद्याच्या चौकटीतून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला मला घटनेचा अधिकार दिला, त्याच्यामुळे कायद्याच्या चौकटीतून या प्रवृत्तीला न्याय देत असताना तशा पद्धतीने आपण निश्चितपणाने मागणी करून तशा पद्धतीने आपण कारवाई करू, पण एक महिला म्हणून याच्याही पलीकडे जाऊन आम्हाला संताप येतो, राग येतो, तळमळाच्या मस्तकात जाती. त्यावेळेस वाटते अशा आरोपींना भर चौकात थांबून त्यांना शिक्षा द्यावी, फाशीची शिक्षा द्यावी, टेचून काढावं असं वाटतं, पण हे शक्य होत नाही, कारण की आपण कायदा मानतो, संविधान मानतो. त्याच्यामुळे त्या पद्धतीने आपण निश्चितपणाने कायद्याच्या चौकटीत राहून सगळ्या गोष्टींचं पालन करणं फार गरजेचं आहे. And press the bell icon. Never miss an update.